आलास घरी झोपली नाहीस का तू अजून झोप कशी लागणार आणि कुठे होतास इतका वेळ अगं माझा मित्र आला होता मुंबईवरून त्याच्या बरोबरच होतो काय खायला बनवू जेवण आलंस काय तू काही खाल्लं नाहीस का अजून अगं किती वेळ सांगितलं की माझी वाट नको बघत जाऊस काहीतरी बनवून खात जा ना आणि मी काय लहान आहे का मला स्वतःची काळजी घेता येते ओके हे चॅनल्स का चालत नाहीये रिचार्ज संपलाय तुला लास्ट वीकच सांगितलं होत हा बॉक्स कसलाय कुठला रे हा सोफ्यावर ठेवलेला शिलाई मशीन आहे त्याच्यामध्ये काल मी सहजच त्याला सांगितलं की मला ड्रेस डिझाईन मध्ये खूप इंटरेस्ट आहे लगेच त्याने आज मला आणून दिलं म्हणाला तुला नाहीतरी घरी बसल्या बसल्या बोर होत त्यापेक्षा काहीतरी तुझ्या आवडीचं कर छान आहे ना गिफ्ट मंगेश काका जे आपल्या वर्षा फ्लोरवर होतात ते हो आणि तू हे एक्सेप्ट केलंस किती नाही म्हटलं त्याला तो ऐकतच नव्हता अरे कोण लागतात ते आपले हा कोण लागतात म्हणजे मित्र आहे अरे तो माझा आई आपल्याला इथे शिफ्ट होऊन फक्त 6 महिने झालेत तू तू त्यांना मित्र कसं म्हणू शकतेस हे चांगलंय बाबा तुमच्या मुला मुलींचं तुम्हाला एवढे मित्र मैत्रिणी असतात अरे हा वयातही मैत्री असते आमची आई पण मी नेक्स्ट वीक मध्ये आणणारच होतो ना मग का घेतलंस तू हे विरेन जाऊ दे दिलाय ना आता काकानी ते पैसे तू कशासाठी तरी वापर ते मला काय माहिती तू आताच्या आता त्यांना परत करून ये बरं अरे पण विरेन मी आणणारच ना तुझ्यासाठी नवीन मी चौकशी पण केली विरेन हे गिफ्ट मी कसं रिटर्न करू मग घेताना तू विचारलं का नाहीस तुम्हाला विचारलं होतंस काय हे काय आहे टू मिस्टर विरेन सब्जेक्ट 3 months टूर टू जर्मनी तुला सांगायचा विचारही नाही आला तुला लेटर कुठे मिळाला तुझ्या कपाटात अगं मी तुला सांगणारच होतो पण कधी जर्मनीला गेल्यावर तसं काही नाहीये मग कसं आहे मग कसं आहे तू मला कधीच काहीच सांगितले नाहीस तुला काय मी नाही म्हणणार होते जायला तुझी स्वप्ने तुझी लाईफ बर आहे पण तू माझा कधीच विचार केला नाहीस तुला लक्षातच आले नाही की तुझ्या आईला किती आनंद होईल तुझी स्वप्ने पूर्ण होताना ती किती खुश होईल जाऊ दे मोठा झालायस तू भूक लागली मीच आता बनवून काहीतरी खाते आई लेट्स गो आउट फॉर डिनर जस्ट टू ऑफ अस
माझ्या बरोबर काही खाणार आहेस ना? आई, तसं पोट भरलंय माझं, पण ठीक आहे, तुझ्या बरोबर काहीतरी खाईन मी. बर, काय खायचं आपण? तुला काय खायचं ते सांग. आई, मी काही फार खाणार वगैरे नाहीये, तुला काय पाहिजे घे ना. बघू, पनीर दो प्याजा, एक पनीर दो प्याजा, दो रोटी और एक फ्रेश लाईम सोडा. तुला आठवतं अजूनही? कसं विसरू शकतो मी तुझं सेम एज ओल्ड क्लिशे मेन्यू. खरंच? और मुझे एक लाईम सोडा कर देना. आई, तुला आठवते आपण ऑलमोस्ट दर वीकेंडला बाहेर जायचो जेवायला लहानपणी? आई, खूप एकटं पाडलं ना मी तुला. विरेन, आय कॅन अंडरस्टँड, तुझी स्वप्न आहेत, तू कामामुळे एवढा बिझी असतोस, कळत मला. हो, बट तुझी लाईफ पण तर होती ना. माझी स्वप्न पूर्ण करताना मी कुठेतरी हे विसरूनच गेलो. जन्माच्या वेळी एवढासा होतास, खूप रडायचास रे. रात्र रात्र तुला घेऊन बाबा फेऱ्या मारायचा, फेऱ्या थांबल्या की तुझं रडणं सुरू व्हायचं. खूप जपायचा रे तो आपल्याला. आपल्याला जपता जपता स्वतःला जपायचंच विसरून गेला. आणि एक दिवस तो आपल्या सगळ्यांना पाठीमागे ठेवून निघून गेला. आय लव्ह यू आणि सॉरी. सॉरी, मी तुला खूपच त्रास दिला. आणि आता मी जर्मनीला वगैरे कुठेही जाणार नाही. मी आत्ताच्या आत्ता ही ट्रिप कॅन्सल करतो. नाही विरेन, तू असं काहीही करणार नाहीयेस. मी काही एवढी वाईट आहे का की तू माझ्यासाठी ट्रिप कॅन्सल करशील? आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. तू माझा विचार करतोस हेच माझ्यासाठी खूप आहे. बरं, चल घे आता. तसं तू एक काम करू शकतोस. काय? जर तुला खरंच सॉरी म्हणायचं असेल तो तुझा तो फ्रेश लाईम सोडा मला देऊन टाक. ए नाही, हा फ्रेश लाईम सोडा इज माय फर्स्ट लव्ह.